लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार हो, तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत। थोड्याच वेळापूर्वी एक मोठी सभा पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडलेली आहे महायुती सरकारची, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि तुम्हाला डायरेक्ट तो व्हिडिओ पण प्ले करून दाखवणार आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच मी तुम्हाला सांगत असतो, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। काय काय या पत्रकार परिषदेमध्ये घडलेलं आहे, काय काय गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि तुम्हाला 15,500 रुपये कधी भेटणार आहेत सगळ्यांना सांगणार आहे। त्याचबरोबर गॅस कनेक्शनचा अन्नपूर्णा योजनेचा कोणता मेसेज तुम्हाला यायला पाहिजे ते पण दाखवणार आहे। अन्नपूर्णा मेसेज तो जर आला तुम्हाला तर 2,500 रुपये देखील तुम्हाला भेटणार आहेत। तर सगळ्यांनी ताईंनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आतापर्यंत 7,500 रुपये कोणाकोणाला भेटले आहेत। बघा पहिले 5 टप्पे कुणाकुणाला भेटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की आता फॉर्म भरायचे डेट संपून गेलेली आहे, फॉर्म तुम्हाला भरता येणार नाहीये, अपडेट पण करता येणार नाही, या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म आता भरता येणार नाही। ज्या ज्या ताईंना 7,500 रुपये भेटले नसतील त्यांनी एकदा पटपटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की दिवाळी हप्ता तुमचा अजून बाकी असणार आहे, जो 3,000 तुमचा बाकी आहे। तुम्हाला 4,500 आतापर्यंत भेटले असतील, 3,000 रुपये तुम्हाला भेटले नसतील ते कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या कोणत्या ताईंना कधी भेटणार आहे सगळं सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय। लक्षात घ्या या ठिकाणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणीनो तुम्हाला 15,500 रुपये दिवाळी बोनस सहित दिवाळी गिफ्ट सहित तुम्हाला या ठिकाणी 15,500 रुपये भेटणार आहेत। कोणत्या ताईंना पाहिजेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपटपट एकदा सांगायचे 15,500, पण त्याच्यासाठी काही पात्रता असणार आहेत, तुम्हाला मेसेज यायला पाहिजे। लक्षात घ्या अन्नपूर्णा योजनेचा मेसेज कोणाकोणाला आला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे, तुम्हाला तो मेसेज पण दाखवणार आहे। टेन्शन घेऊ नका, सर्व ताईंना तो देखील मेसेज दाखवणार आहे। हा मेसेज जर तुम्हाला आला असेल तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये येणार आहेत। चला या ठिकाणी बघूया मुख्यमंत्री या ठिकाणी पत्र घरी येणार, मुख्यमंत्री साहेबांचं किंवा सरकारकडून तुम्हाला आता पत्र देखील येणार आहे। या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की मोठे निर्णय या पत्रकार परिषदेमध्ये कोणते कोणते मोठे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री साहेबाकडून किंवा सरकारकडून तुम्हाला लाडक्या बहिणींना सगळ्यांना घरी पत्र येणार आहे। आता हे पत्र तुम्हाला या 10 ते 15 दिवसांमध्ये सर्वांना घरपोच होईल, म्हणजे दिवाळीच्या अगोदर तुम्हाला हे पत्र येणार आहे। त्या पत्रामध्ये सगळ्या गोष्टी ते सांगणार आहेत की कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटलेत, कोणत्याला नाही भेटले, ज्यांना भेटले नाही त्यांना कधी भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी त्या पत्रामध्ये असणार आहेत। तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा पण त्या ठिकाणी असणार आहेत, दिवाळीचा शिधा पण काही काही गरीब कुटुंबांना भेटणार आहे, आपण म्हणतो आनंदाचा शिधा तो पण या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे सगळ्यांना दिवाळी निमित्त। तो एक महत्वाची या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं पत्र देखील तुम्हाला घरी येणार आहे, ही एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। दुसरी म्हणजे योजना बंद पडणार नाही, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील सगळ्यांनी एक खणखणून सांगितलेलं आहे। तुम्हाला सांगतो ती गोष्ट त्यांनी काय सांगितले या ठिकाणी, त्यांनी सांगितले विरोधी पक्ष नेते किंवा कोणी पण काही पण असून द्या काही होऊन द्या, आम्ही लाडकी बहीण योजना बंद पडून देणार नाही, आम्ही अन्नपूर्णा योजना बंद पडून देणार नाही आणि त्या सगळ्या योजनेचे पुढच्या 12 महिन्याचे पैसे आम्ही या ठिकाणी DBT केलेले आहेत, आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पुढच्या 12 महिन्यापर्यंत पैसे भेटणार म्हणजे भेटणार असा मोठा या ठिकाणी वक्तव्य उपमुख्यमंत्री साहेब यांनी देखील केलेलं आहे। त्याच्यामुळे अजितदादा पवार यांनी पण या ठिकाणी सांगितलंय की ही योजना मी बंद पडून देणार नाही आणि 2-3 होतील, 3-4 होतील अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी पैसे वाढत जाणार आहेत। लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो तुम्हाला एक मोठा या ठिकाणी आनंदाचा गोष्ट या ठिकाणी मी सांगत आहे सगळ्यांना, एक लक्षात घ्या आचारसंहिता लागली, परत एकदा सांगितलंय तुम्हाला व्हिडिओ पण मी प्ले करून दाखवतो, आचारसंहिता लागली म्हणजे असं होत असतं की आचारसंहितामध्ये नवीन योजना आणता येत नाहीत, बरोबर सांगतोय तुम्हाला आचारसंहितामध्ये नवीन योजना आणता येत नाहीत,
किंवा नवीन काही बदल करता येत नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला कुणालाच आता फॉर्म भरण्या येणार नाही, हे बदल करता येणार नाहीत, किंवा नवीन एखादी योजना त्यांना आणता येणार नाही. पण जी योजना चालू आहे, ज्या योजनेचे पैसे मंजूर केलेले आहेत, ते पैसे तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. ही आचारसंहिता चालू जरी असली किंवा सरकार या ठिकाणी जरी या ठिकाणी निवडणुका जरी लागल्या तरी पण तुम्हाला पैसे येत राहणार, याची तजवीज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी करून ठेवलेली आहे. तुम्हाला त्यांच्या तोंडातून मी ऐकून दाखवणार आहे. टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी पुराव्यासहित दाखवणार आहे. खोट्या गोष्टी मी सांगत नसतो, ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच गोष्टी मी या ठिकाणी सांगत असतो. चला त्याच्यानंतर बघा, 15,500 रुपये म्हणजे 15,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. ते म्हणजे पहिल्या 7 हप्त्याचे 7,500 रुपये या ठिकाणी तुम्हाला भेटतील. 7,500 + 3,000 10,500 रुपये पहिल्या 7 हप्त्याचे तुम्हाला 10,500 रुपये भेटतील. आणि पुढचे तुम्हाला 2,500 रुपये तुम्हाला काही महिलांना म्हणजे ठराविक काही महिलांना अशा आहेत त्यांना दिवाळी गिफ्ट स्वरूपात ते भेटणार आहेत 2,500 रुपये. म्हणजे तुम्हाला 10,000 नंतर 12,500 झाले आणि परत तुम्हाला 2,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. ते पण तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये भेटणार आहेत. म्हणजे 10,500 + 2,500 + 2,500 म्हणजे असे सगळे मिळून तुम्हाला 15,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आता बऱ्याच ताईंचा एक मेसेज मला येत होतो की सर आम्हाला त्या अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी गोष्ट सांगा, आम्हाला अजून ते पैसे आलेले नाहीत. अन्नपूर्णा योजनेचे कुणाकुणाला पहिला हप्ता आलाय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 812 रुपये कुणाला असतील, कुणाला 816 आले असतील, कुणाला 830 रुपये आले असतील, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे. प्रत्येक कंपन्यानुसार एलपीजी गॅस वेगळा, भारत गॅस वेगळा, तुमचा हिंदुस्तान एचपी असेल किंवा म्हणजे प्रत्येक गॅसनुसार ते वेगवेगळे पैसे आलेत. पण 830 रुपये तुम्हाला त्यांनी वरून मंजूर केलेले आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, अशा स्वरूपाचा मेसेज तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. अभिनंदन, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत वार्षिक 3 गॅस सिलेंडरसाठी आपण पात्र ठरला आहात. तुम्हाला हा मेसेज आलाय का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत. अन्नपूर्णा मेसेज हा अन्नपूर्णा मेसेज आहे. अन्नपूर्णा मेसेज म्हणजेच काय? अन्नपूर्णा योजनेच्या 3 गॅस सिलेंडरचे या ठिकाणी पैसे तुम्हाला भेटणार आहेत, त्याचा हा मेसेज आहे. जर तुम्हाला असा अभिनंदनचा मेसेज आला असेल, कुणाकुणाला हा अभिनंदनचा मेसेज आला एकदा चेक करा. नसेल आला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लक्षात घ्या, जर तुमचं उज्ज्वला अकाउंट असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. जर तुमचं या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरलेला आहे पण तुमचं गॅस कनेक्शनवर नाव नसेल तर लवकरात लवकर गॅस कनेक्शनचं नाव चेंज करून तुमच्या नावावर घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला घरातल्या एकाच्या कुणाच्यातरी नावावर करून घ्यायचंय, महिलेच्या नावावर, जिला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे. त्या लाडक्या बहिणीला डीबीटी डायरेक्ट 2,500 रुपये भेटणार आहेत. हो, तुम्हाला सगळ्यांना 2,500 रुपये म्हणजे पुढच्या 3 हप्त्याचे पैसे भेटणार आहेत. एका वर्षामध्ये 2,500 रुपये भेटणार आहे 3 गॅस सिलेंडरचे. त्याच्यामुळे याच महिन्यामध्ये तुम्हाला हे 2,500 रुपये देखील भेटणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर गोष्टी कम्प्लीट करून घ्या, तुम्हाला देखील याचा फायदा होणार आहे. आता बघा, तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ प्ले करून दाखवतो. मुख्यमंत्री साहेब काय म्हणले, उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणले, मोठी 2.5 घंट्याची या ठिकाणी पत्रकार परिषद होते. त्यातले मोजके पॉईंट तुम्हाला मी दाखवणार आहे. ज्या गोष्टी खऱ्या असतात, ज्या गोष्टी सत्य असतात, त्याच गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगत असतो. फेक गोष्टी मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला तुमच्यासाठी मी डायरेक्ट व्हिडिओ प्ले करून दाखवतो. बघा, या ठिकाणी TV9 ची बातमी आहे. TV9 ची बातमी तुमच्या समोर दिसते. या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम होता या ठिकाणी TV9 चा. आणि या ठिकाणी दिसतंय बघा, महायुती या ठिकाणी पत्रकार परिषद लाईव्ह. डायरेक्ट तुम्हाला आता हा व्हिडिओ चालू करून दाखवतो. महिलांच्या मध्ये एक समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि सर्व घटकाला त्याच्यातला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही सगळ्या समाजातल्या महिलांना, गरीब महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेला. नंतर म्हणले पैसेच येणार नाही, पैसेही आले. नंतर म्हणले पैसे आले खात्यात घ्या लवकर काढून, नाही तर परत जमा करायचे. म्हणजे काहीही बोलायचं ठीक आहे, प्रत्येकाला एकमेकाच्या बरोबर आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. पण कुठंतरी काहीतरी त्याला तारतम्य ठेवण्याची गरज आहे. तशा पद्धतीनं कधी कधी काही जणांच्या कडनं निश्चितपणे ते तारतम्य पाळलं जात नाही. आज आपण जर बघितलं तर याच्यामध्ये स्थिर किमतीवर आधारित जो GSDP हा पूर्वी
पूर्वीच्या काळामध्ये 1.9% होता, तो जवळपास 8.5% त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. वाढ चांगल्या प्रकारची झालेली आहे. एफडीआय मध्ये पण देशातील तुलनेत निश्चितपणे बघू शकता. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब दोघं सगळे तिघपण महाराष्ट्रात आता काही सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते आणि लाडक्या बहिणीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचा आणि त्याच्यातनं हे कुठंतरी तुलनात्मक समोर आल्यानंतर फार मोठं जर काढत बसलं तर लोक ते वाचत बसत नाही, मोठी पुस्तिका काढली तर. म्हणून हे रिपोर्ट कार्ड अतिशय सुटसुटीत अवघं 2 पानांचं तर काढण्याचा प्रयत्न हा महायुतीने त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि त्याच्यातनं मेजर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कारण महायुतीनं आम्ही काम करत असताना सर्व घटकात भरपूर सारा मोठा व्हिडिओ आहे. बघा, जवळजवळ 2 घंटे 13 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता. TV9 वर असेल, ABP माझा असेल, कोणत्या पण TV चॅनल वर हा व्हिडिओ आलेला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की बाबा कोणी विरोधक असून द्या, कोणी काही म्हणून द्या किंवा काही असून द्या, आम्ही लाडकी बहीण योजना बंद पडून देणार नाही. लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या अकाउंटला येणार आहेत. दिवाळी बोनस भेटणार आहे. ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत त्यांना पण भेटणार आहेत. सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. आम्ही ही लाडकी बहीण योजना बंद पडून देणार नाहीत. उलट त्याचे 1.5 चे 2 होतील, 2.5 चे 2.5 होतील, 2.5 चे 3 होतील. अशा स्वरूपात मोठ्या स्वरूपात आम्ही हे बदल करत राहणार आहोत आणि ही योजना आम्ही बंद पडून देणार नाही. मोठी तुम्ही वाटलं तर खूप मोठा असा व्हिडिओ आहे. पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही सगळ्या जाऊन गोष्टी बघू शकतात. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात मी तेच तुम्हाला शॉर्ट मध्ये तुम्हाला अगोदर लेक्चर मध्ये सांगितलं होतं. ज्यांनी व्हिडिओ शेवटी बघायला सुरू केला त्यांच्यासाठी तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ बघू शकता. मोठ्या स्वरूपात ताई लाईव्ह आहे. सर्व ताईंनी एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुम्हाला पैसे आलेत का नाही. जर पैसे आले नसतील तर पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि ज्या ताईंना पैसे आलेत त्यांनी पटपट लाईक मारायचं. चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा. दादाचं चॅनल आहे, खूप महत्वाची अपडेट्स तुम्हाला मी देत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी आपलं हे चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण नवीन नवीन अपडेट्स तुमच्या समोर मी घेऊन येत आहे. चला सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.